आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना पळवून लावण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे प्रत्येक प्रभागात राबविण्याकरता शिवसेना नगरसेवकांची बैठक शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज घेतली. या बैठकीत ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार नगरसेवकांनी व्यक्त केला. याबाबत आमदार भोईर यांनी कल्याण डोंबिवलीतील शहरी वस्ती ही दाट लोकवस्तीची आहे, या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना धारावी पॅटर्न राबविला होता, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली होती. मात्र अनलॉकमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे काम शिवसेनेने हाती घेतले आहे. मनसेच्या वतीने आयुक्त हटाव या मागणीबाबत आमदार भोईर यांनी आयुक्त हटाव हे बिनकामाचे उद्योग ज्यांना करायचे आहेत त्यांना करू द्या, आम्हाला त्याच्याशी काही एक घेणे देणे आहे अशी टीका मनसेवर केली. अधिवेशनच्या काळामध्ये विरोधी पक्षाला उत्तर देताना सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ही योजना जाहीर केली की माझे कुटुंब माझी जबाबदारी. त्याचा विषय असा आहे की बाबा जो त्याच्या प्रभागातील नगरसेवक असेल, आता मी आमदार आहे तर माझ्या प्रभागातील जेवढी लोक आहेत त्या लोकांना ह्या आजारापासून कसं वाचवता येईल आणि झिरो कोविड आपल्याला कसं करता येईल त्या संदर्भातली ही योजना आहे. आता आमचे सर्व जमलेल्या सर्व नगरसेवकांना त्या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे. महापालिकेने काही ज्या DR आलेला आहे त्यामध्ये असलेल्या सूचनांचं पालन करून प्रत्येक नगरसेवक प्रत्येकाच्या वार्डामध्ये ते ती योजना राबवणार आहे, जेणेकरून त्या त्या वार्डामधील कोविडची संख्या ही कमी होईल. आणि ही जी योजना आहे ही माननीय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री साहेबांना दिले, ही प्रभावीपणे राबवली तर त्याचा रिझल्ट नक्की चांगला येणार. पश्चिमचे बोलवलेले आता कारण सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे त्यामुळे जास्त गर्दी नको. टोटल किती 18-19 नगरसेवक आहेत, आपले 20 नगरसेवक आहेत, एक फक्त एक का दोन बाकी आहेत, बाकी सर्व लोक इथं हजर आहेत. आता आपल्याला काही चर्चा झालेली आहे कशा करायचा निर्णय नागरिक संभ्रम आहे की पुन्हा लॉकडाऊन होणार आहे किंवा 144 लागू करणार आहे याबद्दल काय समजा. 144 तिकडे मुंबई वगैरे तिकडे चालू केलेलं आहे, आपल्या इकडे पण ते चालू करू शकतात कारण जिममध्ये कोविडची संख्या कमी आली होती, त्यामुळे आपण थोडा विश्वास सोडला होता की बाबा कोविड आता संपत चालला आहे. परंतु तसं न राहता गणेशोत्सवाच्या नंतर कोविडने पुन्हा उचल घेतली आणि दररोजचा आकडा हा 500-600 दरम्यान असं असताना आयुक्त त्यांच्या परीने काम करत असतात, परंतु एक सामाजिक कार्यकर्ते पक्षाचा पदाधिकारी व ह्या कल्याणचा आमदार म्हणून माझं पण एक कर्तव्य होतं की बाबा आपल्या लोकांना सर्व कामं सांगून वगैरे कोरोना कसा आटोक्यात आणता येईल त्याबद्दल आमची चर्चा झाली. विश्वास देतो की बाबा ह्या काही काळामध्ये जर ही योजना प्रभावीपणे राबवली तर कोरोनाचा आकडा हा निश्चितच खाली येऊ शकतो. आयुक्त हटाव असं बोलल्या गेले नाही, ठीक आहे काय माहिती आहे का, आता त्यांना काही कामं नसल्यामुळे ते आयुक्त हटाव वगैरे सर्व चालू आहे. तर मला तर वाटतं हे आयुक्त आहेत म्हणून आपण एवढ्यापर्यंत आहे, दुसरे आयुक्त असेल तर हा आकडा 1000 पुढे गेला असता. ते सुद्धा डॉक्टर आहेत, प्रत्यक्ष प्रत्येक लोकप्रतिनिधीशी चर्चा करतात, पालकमंत्री एकनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतात आणि चुकीचं काम होणार नाही. कल्याण हे हॉटस्पॉट आहे हे मान्य आहे मला, परंतु आयुक्तांचं काम योग्य प्रकारे आणि नुसतंच आयुक्तांना हटवून कोरोना हटणार आहे का? आयुक्त जे प्रयत्न करतात त्याला साथ द्यायला पाहिजे ना. हे जे आता त्यांनी पण ही योजना मनावर घेतली आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी, त्यांनी सर्व ते नगरसेवकांना मार्गदर्शन केलं आहे असं, तर त्यांचा पण प्रयत्न चालू आहे. मध्ये आदित्य ठाकरे साहेब आलेले आहेत तेव्हा तो धारावीचा जो हे होता की बाबा धारावी पॅटर्न पण त्यांनी लागू केला, त्यासाठी पण त्यांनी सर्व व्यवस्थित केलेलं आहे ना. एक मला एक म्हणायचं आहे की जर आयुक्तांना हटवले तर उद्या कोरोना जात असेल तर मग हटवा, त्याची गॅरंटी कोणतरी घ्यावी त्यांच्या पक्षाने की आयुक्ताला हटवलं तर उद्या कोरोना जाणार सकला, तर मग मी पण त्याच्यामध्ये सहभागी नाही, तर मी माझ्या आयुक्तांचं समर्थन करेन कारण त्यांचं व्यवस्थित काम चालू आहे आणि मी माझी दर 2-4 दिवसांनी त्यांची भेट पण असते आणि दररोजचं आम्ही फोनवर सकाळी बोलतो
दररोजचा 7:30 आठला जेव्हा काही हे नसतं तेव्हा आम्ही फोनवर बोलतो आणि ही सर्व माहिती घेत असतो. ते मला विचारतात भोईर आपण काय करायला पाहिजे का अटक येत नाही, आपण एवढे प्रयत्न करतो सर्वजण, तुमच्या पक्षाची लोक एवढे प्रयत्न करतात, पत्रकार लोक आहेत, इतर सामाजिक कार्यकर्ते आहेत, संघटना आहेत, सर्व आपण एकमेकाला कोऑपरेट करून काम करतो तरी पण काय कमी होत नाही. याची आमची चर्चा चालू असते ना, त्या चर्चेतून काय ना काय निष्पन्न होत असतं. त्यामुळे आयुक्त हाटा वगैरे आता ते बिनकामाचे उद्योग ज्यांना करायचे आहेत त्यांनी करू दे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त आयुक्तांनी आणि प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना दिलेल्या आहेत हा कोविड कमी करण्यासाठी ते आपण राबवणार प्रभावीपणे. तसेच आयुक्त आठवल्याने करोना जाणार आहे का असा सवालही विश्वनाथ भोईर यांनी उपस्थित केला आहे. अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.